जीवनात स्वप्न असतील तर ते पूर्ण करण्याचा मार्गही सापडतोच हेच सिद्ध केलंय औरंगाबाद मधील वैशापूर तालुक्यातील फरीन शेख हिनं. वैशापूरची गायन कोकिळा अशी फरीन हिची ओळख. फरीन शेख हिची मी होणार सुपरस्टार या रियालिटी शो साठी निवड झालीये. त्यामुळे आता फक्त वैशापूर मध्ये ओळख नसलेल्या फरीनने अवघ्या देशात नावलौकिक मिळवलंय. फरीनचे आजोबा हे आकाशवाणी मध्ये शास्त्रीय संगीताच्या एका कार्यक्रमात गायक होते तर वडीलही अनेक वर्षांपासून भूषण गायक आहेत. त्यामुळे फरीन मध्ये ही बालपणातच संगीताची गोडी निर्माण झाली. वडील हेच माझे पहिले गुरु असं फरीन सांगते. लहानपणापासूनच शालेय कार्यक्रमांमध्ये गात फरीनने गायनाची आवड जोपासली. गायनाचे कुठलेही विशेष शिक्षण न घेताही फरीनने आज गायिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. लग्नानंतर गायन सोडावे लागले पण तिच्या स्वप्नांनी तिला स्वस्थ बसू दिले नाही आणि अखेर तिने गायनाची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला आणि अखेर सर्व समस्यांवर मात करत फरीनने आज स्वतःचं स्वप्न पूर्ण केलंय. मी होणार सुपरस्टार मध्ये निवड झाल्याने संपूर्ण वैजापूरला फरीनने नावलौकिक मिळवून दिलाय. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातच आनंदाचं वातावरण आहे. म्हणायला लागले त्यांना वाटलं की मी चांगलं म्हणायला लागते काहीतरी. तर त्यांनी माझ्या घरच्यांना सांगितलं की ही चांगलं गाते म्हणून त्यांनी माझ्या घरच्यांना सांगितलं की हिला काहीतरी शिकवा ही चांगलं गाते. मग 15 ऑगस्टला त्यांनी मला एक सॉन्ग दिलं देशभक्तीपर सॉन्ग लिहून दिलं आणि माझ्या पप्पांनी त्याला चाल लावली. मग ते मी म्हटले चांगलं तर त्या घरच्यांना वाटलं की बा मी चांगलं म्हणते गाते सुरात तर हिला काहीतरी शिकवलं पाहिजे. पण इथं गुरु नसल्यामुळं मला थोडंसं अडचण आली. पण मग काका हार्मोनियम वाजवतात आणि पप्पा गातात माझे तर मग त्यांना म्हणे का आपण घरी शिकू हिला. मग पप्पा भजन वगैरे गात होते मंदिरामध्ये त्यांना आवड होती तर आणि भावगीत भक्तिगीत असे मराठी किंवा हिंदी असे दोन्ही सॉन्ग गायचे ते. म्हणजे खरं तर तुम्हाला गायनाची सुरुवात वडिलांच्या मार्गदर्शन तुम्ही हे सगळे गाण्याची आवड लागली तर वडिलांना पहिल्यापासून आवड होती त्यामुळे तुम्ही शिकलात. त्यामुळे आता कुठं क्लास वगैरे असे काही गाय तुम्ही शिकला नाहीत का पुढं काय? नाही शिकण्यासाठी अगोदर इथे गुरु तर नव्हतेच. मग त्यांना गंज वाटायचं की मी शिकून म्हणजे पुढे जावं. पण मग गुरु नसल्यामुळं मग घरीच मला माझे पहिले गुरु वगैरे तर माझे काका आणि पप्पा. आज तुम्ही मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमात तुम्ही आज एक उंच भरारी घेतली कारण ग्रामीणमध्ये तुम्हाला हा सगळा वाव मिळाला. याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे कोणाचा मार्गदर्शक आजपर्यंत तुम्ही या मोठ्या वाहिनीला या कार्यक्रमात सहभागी झालात आणि तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं तर काय सांगाल तुम्हाला कसं वाटतं? मला खूप आनंद होतोय कारण मला जनतेने सुद्धा प्रोत्साहन दिला आणि चॅनलवाले मीडियावाले हे सुद्धा मला खूप प्रोत्साहन देत आहेत तर मला खूप आनंद होतोय. तुम्हाला भविष्यासाठी MKN पर्यावरण खूप खूप शुभेच्छा. खरं तर वडिलांच्या मार्गदर्शनातून त्यांनी मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमात मोठं घवघवीत यश मिळालं आहेत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आपल्या पर्यावरण शुभेच्छा. कॅमेरा पर्सन राम कळेसह रामेश्वर केरे MKN मराठी औरंगाबाद. सय्यद हसन सय्यद नजीर आहे आणि लोणी बुद्रुक आमचं गाव आहे. तिथं आम्ही लहानपण म्हणजे पूर्ण बचपनच तिथं गेलं आमचं. त्याच्यानंतर मुलगी एक गाती म्हणून त्या हिशोबानं आम्हाला थोडी आवड बी होती. आमचे माझे वडील 1972 शास्त्रीय संगीतमध्ये आकाशवाणीला गायचे. त्याच्यानंतर मग थोडी आवड होती त्या गोष्टीची म्हणून आम्ही काय केलं मुलगी थोडा आवाज छान होता त्याच्यामुळं मग त्या शाळेमध्ये राष्ट्रगीत वगैरे काही गायची. मग तिथून तिला ते सवय लागून गेली गाण्याची. थोडं पुढं करता करता गाणे गायला लागली असे. तिथून मग थोडं 12वी 13वी झाल्यानंतर लग्नाचा विचार असं तसं लग्न झाल्यानंतर तिचं गाण्याचा छंद म्हणजे घरच्या लोकांनी तो त्यांना आवडत नसल्यामुळं ते बंद केलं होतं तिने. नंतर मग काही काळानंतर तिचं काही जमानाच गाण्यामुळं तिचं ते राहायचीच नाही गाणं गायचीच ती. त्याच्यामुळं मग ते परत मग इकडं आणून सोडून दिलं त्यांनी. त्याची इथं आल्यानंतर मग तिला एकच सांगितलं तू आता मुलगा आहे तुला मग तू गाण्यावरच लक्ष दे. त्याच्यानंतर तिने त्या गाण्यावरच लक्ष दिलं आणि ती स्टार प्रवाहाच्या माध्यमातून आज इथं आली. एक तुम्हे दिल लगी भूल जानी पडेगी मोहब्बत की राह में आकर तो देखो. तुम्हे दिल लगी भूल जानी पडेगी तुम्हे दिल लगी भूल जानी पडेगी मोहब्बत की राह में
देखो तड़पने पे मेरे ना फिर तुम हंसोगे, कभी दिल किसी से लगा कर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर तो देखो।